नमस्कार मित्रांनो, मी अतुल, आपला मित्र उपेंद्र आणि मुकुंद संगोराम मित्ररंगमध्ये आपले स्वागत आहे. संतूर म्हटलं की आपल्या दोन गोष्टी पटकन आठवतात, एक म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा आणि दुसरा संतूर साबण. पण अर्थातच संतूर साबण हा काय आज आपल्या गप्पांचा विषय नाहीये. तर आपले एक नुमवीय मित्र आहेत ज्यांनी खुद्द पंडितजींकडून संतूर वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे आणि ती वादन परंपरा ते आणि त्यांचे चिरंजीवही समर्थपणे पुढे नेत आहेत. आणि विशेष म्हणजे डॉक्टरकीची प्रॅक्टिस सोडून त्यांनी प्रोफेशनल संतूर वादक होणं पसंत केलंय, आहे की नाही विशेष? तर आज आपल्या बरोबर आहेत प्रख्यात संतूर वादक धनंजय देठणकर. धनंजयजी नमस्कार, मित्ररंगमध्ये आपले स्वागत आहे. धनंजय, आज जसं आपण मगाशी मी सांगितलं की पंडित शिवकुमार शर्मा हे आपले गुरु आहेत, तर नुकतेच त्यांचं निधन झालं, तर आजच्या भागाची सुरुवात आपण त्यांना तुमच्या वादनाने श्रद्धांजली अर्पण करून सुरू करूया, चालेल ना? अगोदर सर्व प्रेक्षकांना या संतूर वाद्याची थोडीशी ओळख करून देणं आवश्यक आहे. तर हे वाद्य कुठनं आलं, त्याचा इतिहास अगदी थोडक्यामध्ये जरा सांगू शकलात तर बरं होईल. आता खर तर असं झालेलं आहे की संतूर हे वाद्य माझे गुरु पंडित शिवकुमार शर्मा यांनी इतकं जगविख्यात केलेलं आहे की आता असं एखादा दुर्मिळ एखादं उदाहरण आपल्याला सापडेल की ज्याला संतूर माहिती नाही. तर असं हे संतूर मूळ काश्मीरचं वाद्य आहे. ते काश्मीरला लोकवाद्य म्हणून वापरलं जायचं. त्यांचं जे लोकसंगीत आहे याला सुफियाना मौसिकी असं म्हणतात. सुफी संतांच्या ज्या रचना आहेत त्याला संगत करण्यासाठी म्हणून हे संतूर वाद्य वापरलं जायचं. तसा संतूरचा उल्लेख खूप वेदकालीन ग्रंथामध्ये आपल्याला आढळून येतो. त्याचं संस्कृत नाव किंवा प्राचीन नाव होतं शततंत्री वीणा. तर शततंत्री वीणा म्हणजे त्याचा शब्दाप्रमाणात अर्थ आहे शत म्हणजे शंभर, तंत्री म्हणजे तार. आणि जुन्या काळी ज्या वाद्यांना तार लावलेली असायची त्याला वीणा असं म्हटलं जायचं. तर तसं हे
शततंत्री वीणा हे वाद्य मी सांगितलं त्याप्रमाणे लोकसंगीतात वापरलं जायचं, पण शिवजींनी ते हातात घेण्यापूर्वी ते पूर्णपणे एक वेगळ्या स्वरूपात होत. म्हणजे असं होतं की त्याचा जर त्या काळातल्या वाद्याचा नाद जर ऐकला तर आपल्याला तो नाद आणि आत्ताचा ह्याचं कुठं आपल्याला मिळतं जुळतं काही आपल्याला साधर्म सापडणार नाही, कारण की त्याच्यात खूप बदल केले गेले. आता हे जे शंभर तारचं वाद्य होतं त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल की आपण जे ट्रॅपेझियम शेप म्हणतो तशा आकाराचं हे, म्हणजे आपल्याकडे रुंद आहे आणि पुढे ते मूर्त होत जात आणि त्याच्यावर शंभर तार आहे. तर त्याच्यावर आम्ही त्याला म्हणजे त्याला सांगितिक भाषेत घोडी किंवा ब्रिज म्हणतात ज्याच्यावरनं तारा जातात. तर पूर्वीच्या संतूरवर 25 ब्रिज असायचे आणि त्याच्या प्रत्येक ह्याच्यात 4 तारा द्यायच्या, म्हणून त्या 2500. पण काय होतं की ते स्वतंत्र वाद्य नव्हतं, त्याच्यावर रागदारी वगैरे वाजवली नाही जायची. म्हणजे पूर्वीचं वाद्य इतकं अपूर्ण होतं की त्याच्यात आता आपण बघतो आपल्याला जनरली माणसाचा आवाज जर म्हणला गाण्यासाठी किंवा एखादं वाद्य म्हणलं तर पूर्णपणे 3 सप्तक असावे लागतात तेव्हा आपल्याला त्या वाद्याची परिपूर्ण आहे. किंवा आपण माणूस सुद्धा एक वरचा तार सप्तकाचा पंचम आहे त्याच्या वरती फार शक्यतो गात नाही कुणी, म्हणजे ते कठीण असतं. म्हणजे आपण असं म्हणतो 2.5 ते 3 सप्तकाचं वाद्य जे आहे ते परिपूर्ण समजलं. आता पूर्वीचं जे संतूर होतं ते 1.5 सप्तक होत आणि त्याला पितळी तारा लावल्या जायच्या, त्यामुळे त्याचा आवाज खूप वेगळा होता. म्हणजे उजव्या बाजूला जे स्वर आहे तेच डाव्या बाजूला होतं, त्यामुळे काय होतं की ते वाजवण्याची रेंज जी होती खूप कमी होती. पण त्यांच्या त्या संगीताला सुफी संगीतासाठी ते पुरेस होतं. गंमत अशी आहे की हे संतूर पूर्वी उभं राहून वाजवलं जायचं, म्हणजे त्यांचा जे सुफी गायक आहे त्याच्या बाजूला हे लोक उभे असत आणि गळ्यात दोरी बांधून हे संतूर वाजवलं जायचं. आणि आपण आत्ता जे म्हणतो की आता संतूर म्हणलं की आपल्याला पहाड काश्मीर आणि नद्यांचे आवाज आणि हे सगळे जे आपल्याला दिसतं किंवा डोळ्यासमोरच हे पूर्वीचं संतूर ऐकलं येत नसेल. हे सगळे बदल शिवजींनी घडवून आणले, त्याच्यात त्यांनी खूप म्हणजे पुढे असं झालं की हे 25 ब्रिजच त्यांनी 29 ब्रिज मध्ये केलं, त्याचा रेंज वाढवला आणि त्याच्यामुळे शास्त्रीय संगीतात हे वाजवणं शक्य झालं. आता हे संतूरची ही जी आहे त्याला डल्सिमर फॅमिली म्हणतात. डल्सिमर फॅमिलीतलं हे इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे याच्यासारखं साधर्म्य असलेली आपल्याला अनेक इन्स्ट्रुमेंट सगळ्या जगभर आढळतात. इराणमध्ये आहे, अमेरिकेत आहे, जर्मनीत आहे, चायनामध्ये आहे, रुमानियामध्ये आहे, फक्त त्याचं स्वरूप वेगळं आहे, त्याची रचना वेगळी. पण आता असं झालेलं आहे की आपल्याकडचं संगीत मुळात भारतीय शास्त्रीय संगीत हे स्पिरिच्युअल समजलं जातं. तो अध्यात्म जसं म्हणजे शास्त्रीय संगीत आणि आपलं मेडिटेशन, शास्त्रीय संगीत आणि आपलं अध्यात्म हे एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जातात. तर त्या दृष्टीने कसं आपण नेहमी बघतो की कुठेही देवात किंवा देवालयात किंवा देवाचं भजन करताना आराधना करताना शास्त्रीय संगीताचा खूप उपयोग केला. तर त्या दृष्टीने आताचा जो संतूरचा जो नाद आहे तो इतका वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्याच्यामुळे संतूर हे मेडिटेशनसाठी उत्तम वाद्य समजलं. अर्थात त्याच्यासाठी आमच्या गुरुजींनी खूप त्याच्यात कष्ट घेतले, खूप बदल केले आणि आता अशा एका उंचीला ते वाद्य आणून ठेवले की संतूर म्हटलं की मेडिटेशन लोकांचे लगेच डोळे मिटतात, ते त्याच्यातून त्यांचं अध्यात्म सुरू होत. ही मोठी त्या वाद्याची उपलब्धी आहे असं मला वाटतं. तर असं हे जे संतूर वाद्य आहे हे क्लासिकल फील्डवर आणि सगळ्या जगात पोहोचवण्याचं श्रेय सगळं पंडित शिवकुमार शर्मा आहे. पण खूप उत्तम सांगितलं तुम्ही, परंतु हे वाद्य जे बनवलं जातं त्याच्या लाकडाबद्दल म्हणजे ते काश्मीरमध्ये का ते खूप वजनाला हलकं होत असे काहीतरी स्टोरी आहे. हो, आता एक तर काय की वाद्य तसं खूप दुर्मिळ आहे, काश्मीरमधलं आहे. आता असं म्हणलं जातं की ते अक्रोडच्या लाकडापासून केलं जातं. आता अक्रोड हे फक्त थंड प्रदेशातच तयार होत, तर माझ्या मते अक्रोडचं लाकूड जे आहे ते वजनाला हलकं
आणि त्या हवेत सुद्धा कुठल्या हवेत ते चांगले टिकून राहत, सगळं सहन करत आणि त्यामुळे आणि ते तिथं मुबलक प्रमाणात उपलब्ध असावं, त्यामुळे ते वाद्य करताना त्यांनी अक्रोडचा वापर केला असावा. सगळेजण वाजवताना मांडीवर घेऊन वाजवत, त्यामुळे एक मैफिल करायची. आता पूर्वी असं राहिलेलं नाही, पूर्वी तीन तीन चार चार तास मैफिली चालायच्या, पण तशी जर मैफल करायची असेल तर तितका वेळ तुम्हाला मांडीवर संतूर घेऊन बसायसाठी ते हलकं असलं पाहिजे. तर ह्या दृष्टीने माझ्या मते निश्चित झालं की अक्रोडचं जर संतूर केलं तर ते खूप चांगलं. आणि शिवाय त्याचा जो टोन आहे, त्याचा नाद जो आहे, हा पण एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि तो त्या लाकडात, कारण की अक्रोडचं असं वाटतं लाकडातले जे ग्रेन्स असतात ते त्याचे एकमेकात घट्ट धरून ठेवतात आणि त्याच्यामुळे ते लाकूड जे आहे त्यामुळे ते एक वैशिष्ट्यपूर्ण त्यातनं नाद येत. कारण मी काय म्हणत होतो धनंजय, तुम्हाला संतूरच शिकव असं का वाटलं असेल? म्हणजे तुमच्या दृष्टीनं शिवकुमार शर्मांना पाहिल्यामुळे असं वाटलं का? कारण वाद्य तर महाराष्ट्रात शिवकुमार शर्मांमुळेच आलं, त्याच्या आधी काही हे वाद्य कोणाला माहितही नव्हतं, महाराष्ट्राला काय भारतालाच माहीत नव्हतं. ते घेऊन आले आणि त्यांनी त्यात खूप बदल केले, ते लोकांना समजेल अशा पद्धतीनं तयार केलं. तर तुम्हाला असं का वाटलं की आपण हे नवीनच वाद्य शिकावं? बीजे मेडिकल तर्फे तीन तीन दिवसाचे महोत्सव व्हायचे, तर त्यावेळी एकदा पंडित शिवकुमार शर्मा यांचा तिथे कार्यक्रम होता आणि साथीला होते पंडित उस्ताद झाकीर हुसेन. पण ऍक्च्युली असं झालं की मी तबला वादक असल्यामुळे मला जास्त होती उत्सुकता झाकीर हुसेन यांच्या साथीची आणि ते ऐकण्यासाठी म्हणून मी ऍक्च्युली त्या कार्यक्रमाला गेलो. पण त्यावेळी मी पहिल्यांदा संतूर ऐकलं आणि ते ऐकून म्हणजे मेस्मराईज झालो की ते संतूर मी ऐकलं तेव्हा त्याचा तो येणारा नाद, शिवाय शिवजींची जी पर्सनॅलिटी आहे ती मला अशी खूप डिव्हाईन वाटली की ती अशी कुठल्याही कलाकाराला व्यक्तीला अशी आकृष्ट करणारी आणि तो मला तो सगळा नाद एकदम वेगळा वाटला. आणि तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं की ते दोन कलम ने वाजवतात, ज्याला आम्ही कलम म्हणतो किंवा स्ट्रायकर म्हणतो. आणि ते पाहिलं मला लक्षात आलं, अरे हे आपण जर वाजवायचं म्हणलं तर आपल्याला तबल्याला काहीच अडथळा येणार नाही, हा एक त्यात विचार आला. आणि ते झाल्यानंतर ही गोष्ट असेल साधारण 77-78 मधली आणि हे झाल्यावर मी संतूर या वाद्याचा शोध सुरू केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे वाद्य कुठेच मिळत नाहीये, ते मिळत होतं फक्त काश्मीर मध्ये, कारण की ते काश्मीरचं वाद्य. आणि मग हे याच्यासाठी मी खूप ठिकाणी म्हणजे पुण्यात तर पाहिलं, मुंबईत सुद्धा खूप त्यावेळी अशी परिस्थिती होती की कुठलं वाद्य मिळतच नव्हतं, कुठेही मिळत नव्हतं. आता अशी परिस्थिती आहे की आपल्याला वाद्य मिळणं खूप सहज शक्य झालेलं आहे. मग त्यावेळी मला वाद्य मिळत नाही म्हणून मग मी एक वाद्य तयार करायला घेतलं. ते करायला जवळजवळ मला 6 महिने लागले आणि माझ्यासाठी इतकी मोठी परीक्षा होती, कारण की मला त्याच्याविषयी काहीच माहिती नव्हतं. तेव्हा मी का कसं करत होतो की त्यावेळी आलुरकर म्युझिक हाऊस जे आहे त्यांचे तिथं डिस्प्ले असायचे आणि तो जमाना होता एलपींचा. आणि त्यावेळी मला आठवते नुकतीच शिवजींची मधुवंती रागाची एक एलपी तिथे आली होती आणि ती त्यांनी तिथे लावलेली आणि ती मी तिथं बघितली, कारण की त्याच्यावर कसं होतं की त्याच्यावर संतूरचा प्रॉमिनेंटली फोटो होता आणि तो फोटो बघून मी ते संतूर तयार केला. आता ते पहिलंच केलं होतं ते खूप यशस्वी झालं असं ऍटलिस्ट ते वाजत होतं म्हणून आपण म्हणायचं ते संतूर तयार झालं. पण ही मुख्य त्याच्या मागची बॅकग्राऊंड आहे की संतूर का मी हे करायला लागले, याची दोन कारण मी सांगितली की तबला मला वाजवता यायला पाहिजे, माझ्या हाताला म्हणजे त्याने काही इजा किंवा काही होऊ नये हे कारण. आणि दुसरं म्हणजे शिवजींचं मुख्य सर्वात मोठं हे आहे की त्यांचं इन्स्पिरेशन, त्यांच्यापासून इन्स्पिरेशन घेऊन संतूर आपल्याला यावं असं वाटलं. मग नंतर मी संतूर तयार केला आणि म्हणून मी संतूरकडे नाही. हे अगदी हा चांगला मुद्दा होता, कारण मी पण जी एल सामंतांकडे तबला शिकलो आणि 6-7 वर्ष शिकलो आणि सामंत गुरुजी हे तबला शिकवण्यातले फारच मोठे ग्रस्त होते, जे सगळे शिष्य त्यांना हेच वाटतं आणि ते खरंच होते तसे. पण ताल संगीत, ताल आणि संगीत या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे संगीतात स्वर आहेत आणि तालामध्ये फक्त टणात्कार आहे, म्हणजे एक आघात आहे, त्या आघाताला एक फ्रेम आहे, गोल फ्रेम आहे. 4 मात्रांचा खिमटा असेल, 7 मात्रांचं रूपक असेल, 16 मात्रांचं एक त्रितल असेल, हे सगळं जे होतं
त्या फ्रेमचा संगीताशी डायरेक्ट थेट संबंध आहे. तो खूप उशिरा झाला असणार, कारण आधी संगीत आलं आणि मग ताल आला, हे सगळं त्या इतिहासात आपण द्यायला नको. पण तुम्हाला संगीत म्हणून क्लासिकल संगीत काय ऐकत होतात तुम्ही? ऐकत होतो म्हणजे एक तर असं झालं की माझ्या घरात संगीत, माझे वडील दिगंबर दैठणकर हे मास्टर कृष्णरावांचे शिष्य, त्याच्यामुळे शास्त्रीय संगीत घरात 24 तास चालू होत. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की घरातनं एक सपोर्ट मिळणं संगीतासाठी, हा मला कायमच मिळाला. तर त्याच्यामुळे असं होत होतं की त्यांच्या काळातलं संगीत मला खूप ऐकायला मिळालं. ते खूप स्वतः ते चांगले उत्तम गायक होते, व्यवसायाने ते वकील होते, पण त्यांनी कधी व्यवसाय केला नाही. पण आपण असं म्हणतो की उच्च दर्जाचं ते गायन आहे. आता जसं मास्टर कृष्णराव, त्याच्यामुळे बालगंधर्व आले, भास्कर बुवा बकले त्यांचे गुरु, आणि त्यांचे समकालीन सगळे जे होते, विनायक बुवा, पटवर्धन, ह्या सारखे लोक होते ते. आणि कसं झालं हे ऐकायला तर मिळालंच, पण वडिलांच्याकडून त्यांच्या विषयी खूप किस्से किंवा त्यांच्या मैफली याच्याविषयी सगळं ऐकायला मिळालं. नंतर त्यांचे समकालीन जे गायक होते, म्हणजे आता त्यांच्यावर समजा आता भीमसेनजी जसे होते, म्हणजे त्यांचं आणि भीमसेनजी हे कसे तेव्हा तरुण होते, तेव्हा त्यांची त्यांनी गाणी ऐकलेली आहे, किंवा राम मराठे यासारख्या लोकांचं. म्हणजे आपण जे म्हणतो की जुन्या काळातले सगळे जे गायक आहेत, ह्या लोकांचं खूप ऐकायला मिळालं, आणि माझ्या मते ते ऐकून सुद्धा आपल्याला खूप संस्कार होत असतात. बरोबर. त्यामुळे लहानपणापासून स्वराचा संस्कार तुमच्यावर होताच होता. आपल्याला व्यक्त करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही ताल निवडलात, पण मूळ गोडी स्वरांची जी असते ती त्याच्यापेक्षा खूप वेगळी असते, आणि उंचीची पण असते. त्यामुळे आपल्याला जे व्यक्त करायचं आहे, म्हणजे मी नेहमी म्हणतो की झाकीर भाईंचा तबला गातो, सगळ्यांचे तबले गात नाही, ते तबला गाऊ, त्यांचा तबला गाऊ शकतो. आता हे फार एखाद्याच्या हातात ती क्षमता आणि ताकद येऊ शकते, त्याला तो खूप अभिजात कलावंत असावा लागतो, तो खूप क्रिएटिव्ह असावा लागतो, कारण व्यक्त पण झाला पाहिजे तो तसा. सृजनाशिवाय ते शक्य नसतं. आणि तालात नुसतं गणिती मात्रा मोजून सामान्य माणसाला त्या काही कळत नाही. गणिती मात्रा तुम्ही दुगुनी केली का तिगुनी केली काय त्याला कळत नाही, त्याला फक्त तो नादाचा जो आनंद आहे त्या आनंदाचा तो नाहून निघतो. पण संगीतात आपल्याला जायचं आहे तर संगीत करायचं, तर मग तुम्ही गाणं का नाही केलं? गाण्यात तर हाताचा काही मुद्दा नव्हता. बरोबर आहे. म्हणजे आता तबल्या शिकत असताना मी संतूर कडे गेलो, याचं एक थोडस हे पण कारण असं होतं की आपण असं म्हणू की तबला हे कसं एक सुराचं वाद्य, म्हणजे त्यातनं नाद जो येतो तो एकच सुराचा आहे. म्हणजे त्यातनं ताल आणि लय ही आहेच, ती तर आघात आहे ती, म्हणजे तो एक वेगळाच विषय आहे. पण मला असं एक वाटलं की त्याच्याबरोबर आपण काहीतरी स्वरांचं एखादं वाद्यश कम, म्हणजे असं झालं की तुम्ही म्हणता गाण्याच्या बाबतीत लहानपणी मी गात होतो, आणि थोडस असं मला असं वाटतं की तो अनुवंशिक मायामध्ये नक्कीच वडिलांकडून मला मिळालं. की मी मला आठवतंय की मी जे काय गायलो ते सुरात आणि तालात गात होतो असं वडील म्हणायचे. पण नंतर समहो असं झालं की तबल्याकडे, पण माझ्या वडिलांची इच्छा होती की मी तबला शिकावं, म्हणून त्यांनी मला पहिल्यांदा तबल्याला गात. आणि तबला शिकत असताना माझा ओढा मग तालाकडे जास्त गेला. पण नंतर गाण्याचं कसं ते हे झालं की जेव्हा मी संतूर केलं आणि वाजवायला घेतलं, तर आता संतूर मध्ये सर्वात पहिलीच गोष्ट म्हणजे तुम्हाला संतूर लावता आलं. आता स्वरज्ञान जे आहे, आता तसं बघायला गेलं तर मी तबलाच वाजवतो तोपर्यंत माझा डायरेक्ट मध्ये असा संबंध आला नव्हता. पण मी जेव्हा संतूर हातात घेतलं आणि लावायला घेतलं, तर सुदैवाने मला ते सगळं व्यवस्थित लावता आलं. म्हणजे हे कुठेतरी हे संस्कार आलेले, म्हणजे गाण्याचं आपण म्हणतो फक्त मी ते गाण्यात व्यक्त करण्या न करता संतूर न करतो असत. आता या बाबतीत एक जस्ट आता आपण बोलतो आहोत, तर एक मला शिवजीने सांगितलेला किस्सा सांगतो की जेव्हा शिवजी अगदी तरुणपणी जम्मूला राहत होते, तेव्हा त्यांचे वडील जे उमादत्त शर्मा आहेत, ते म्हणजे भारतात खूप फिरले नसतील पण ते खूप विद्वान गायक आणि संगीतज्ञ समजले जायचे. तेव्हा त्यांच्याकडे भारतातले सगळे लोक तिथे त्यांच्याकडे यायचे आणि गायन वादन करायचे. तसे एकदा भीमसेनजी त्यांच्याकडे तिथे गेले होते, त्यांच्या वडिलांचा आणि त्यांचा खूप चांगला परिचय होता. तर शिवजी सांगतात ते तेव्हा नुकतंच त्यांनी संतूर घेतलेलं होतं, तर भीमसेनजी तिथे गेले तेव्हा त्यांनी दाखवलं की हे संतूर आहे. त्यांनी विचारले काय कसं काय करतात, त्याचं ट्युनिंग कसं असतं, कसं करतात? तर शिवजींनी सांगितलं हे असं असं आहे, असं असं करतात. अच्छा, तर जरा देखते हे असं म्हणून त्यांनी संतूर घेतलं
नंतर त्यांनी ते वाद्य त्यांना जसं आहे शिवजीने त्यांनी विचारलं की कसं लावलेलं आहे कसं लावतात त्याप्रमाणे त्यांनी ते ट्यून केलं परफेक्ट ट्यून केलं आणि ते त्यांना शिवजीने हातात दिलं ते म्हणले की मला इतकं आश्चर्य वाटले का अभी बस ठीक आहे अच्छा अच्छा आहे बहुत अच्छा आहे इन्स्ट्रुमेंट असं म्हणत त्यांनी तिथं दिलं तर ते म्हणले की हे वाद्य त्यांनी कधी पाहिलेलं नाही काही त्यांना नुसतं सांगितलं की हे असं असं लावायचं त्याच्यावर त्यांनी इतकं सुरेल तर वाद्य लावलं की ते म्हटले की कलाकार हा असा असतो की ज्यांनी ते वाद्य सुद्धा कधी पाहिलेलं नाहीये त्यांना नुसतं सांगितलं तर त्यांनी ते वाद्य सुरेल लावून त्यांनी दिलं हा मला एक तो किस्सा त्याच्यावर आठवला मलाही पंडितजींनी सांगितलं होता पुढे त्यांनी मला असंही सांगितलं की मग मीच त्यांना आग्रह केला की तुम्ही इथं राहून काही होणार नाही कारण मुळात ते वाद्य हे त्यांचं लोकवाद्य होतं त्यामुळे त्या वाद्यावर की अभिजात संगीत वाजवता येणं शक्यच नव्हतं माझंच वाद्य होतं शिवजींनी ते अभिजात संगीतासाठी तयार केलं त्याच्यामध्ये त्याला मी नेहमी असं म्हणतो की त्याच्या क्रिएटिव्ह पॉसिबिलिटीज वाढवल्या आणि त्यामुळे रागसंगीताला युक्त असं ते वाद्य तयार केल्यानंतर त्याचा सगळा पुढे बोलबाला झाला सवाई गंधर्वमध्ये पहिल्यांदा शिवजींना संधी दिली भीमसेनांमुळेच त्यांनीच त्यांना आणलं की हे काहीतरी आपल्या लोकांना ऐकवलं पाहिजे किती चांगलं आणि वेगळं वाद्य आणि हा मुलगा किती सुंदर वाजवतो त्यांनी ते अभिजात दर्जाला नेऊन ठेवलं हे त्यांचं खरं कॉन्ट्रीब्युशन म्हणता येईल असं होतं कारण जे आपल्याकडचं एकही लोकसंगीतातलं महाराष्ट्राला तर वाद्याची परंपराच नाही कारण आपली वाद्य म्हणजे टाळ आणि चिपळ्या या दोन्हीतून संगीत निर्माणच होत नाही महाराष्ट्रात एकही वाद्यही निर्माण झालं नाही पण शिवकुमार शर्मांच्या मुळे महाराष्ट्राला एका नव्या वाद्याची ओळख झाली पण त्याहीपेक्षा त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं ते चित्रपट संगीतासाठी चित्रपट संगीताला एक असं तरल वाद्य बरोबर त्यांना मिळालं आणि त्या चित्रपट संगीताचा बाजच बदलला त्यामुळे तुम्ही शिकायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला सुरुवातीला खूप ते वाद्य अवघड आहे वगैरे असं वाटलं काय होतं की खरं तर असं ते वय असं असतं की त्या वयात आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाही जसजसं आपल्याला त्यातलं ज्ञान थोडंफार कळायला लागतं तेव्हा ते किती अवघड आहे कळायला लागतं पण तो एक त्या वयाचा असा आपला परिणाम असतो की उत्साह असतो त्यामुळे कुठली गोष्ट आपण नाकारत नाही तर म्हणजे ते असंच झालं की वाद्य मिळत नाही तर ठीक नाही मिळत नाही तर मी तयार करतो भले त्याला किती का कष्ट लागला म्हणजे मला आता सांगायची गोष्ट म्हणजे अक्षरशः मी टिंबर मार्केटमधनं त्याचं लाकूड आणून सगळं काम केलं ते करायला मला जर 6 महिने लागले पण ती एक त्यावेळेची हे होती जिद्द आपण म्हणू की काही नाही हे करायचंच आहे त्यामुळे ते वाद्य करायला घेतलं तर सुरुवातीला मग ते अवघड आहे तेव्हा असं जाणवलं नाही पण जसं शिकायला सुरुवात केली तेव्हा मात्र नक्की जाणव पण याच्यात असं हे झालं की मी आधी जो 10 वर्ष जो काही तबला शिकलो होतो त्या सगळ्या गोष्टीचा मला पुढे नक्की उपयोग झाला म्हणजे असं झालं की शिवजींकडे जेव्हा मी शिकत होतो तेव्हा आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आता शिवजींची लयकारी आणि त्यांनी जे काय स्वतःच क्रिएशन केलेलं आहे ते इतकं क्लिष्ट आहे पण ऐकायला इतकं सुंदर वाटतं म्हणजे सहज वाटतं ऐकायला खूप सहज आहे पण प्रत्यक्षात तसं नाही तर ते जे बारकावे लयीचे आहेत किंवा काय आहेत ते सुदैवाने मला माझ्या तबल्याच्यामुळे कळत गेले त्यामुळे असं झालं की माझ्या मते शिवजींनाही म्हणजे ते सांगताना त्यांनाही फार कष्ट पडले नसावेत त्यामुळे ते एक 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 पुढचं शिकवत गेले आणि आता आपला बोलता बोलता विषयच निघाला आणि म्हणजे आता तुम्हाला माहितीच असेल की मी आधी माझे पहिले गुरु रतनलाल टिक्कू यांच्याकडे 4 वर्ष शिकलो त्यांच्याकडेच मला शिवजींनी त्यांच्याकडेच त्यांनी पाठवलं होतं पण जेव्हा म्हणजे आता सवाई गंधर्व अनेक वेळ जेव्हा त्या काळात म्हणजे साधारण ही 80 सुमारची गोष्ट आहे जेव्हा शिवजी यायचे पुण्यात ते दुसऱ्या दिवशी जायचे मुंबईला तर दुसऱ्या दिवशी ते प्रोग्राम झाल्यानंतर मला हॉटेलवर बोलवायचे आणि म्हणायचे की क्या क्या सिखाय रतनजीने मुझे सुना के बताओ मग मी संतूर घेऊन गेलेलो असायचं हॉटेलवर मग त्यांना ऐकून दाखवायचं काय काय मग त्याच्यात ते अजून 4 गोष्टी मला सांगायचे की हे असं वाजव ते असं वाजव हे असं कर तर असं ते चाललं होतं म्हणजे हे मी 4 वर्ष जेव्हा टिकूनकडे शिकत होतो त्यावेळी चाललं होतं मी म्हटलं एक त्यावेळी असं डोक्यात होतं की कारण की शिवजी किती मोठे आहेत किती बिझी आहेत हे सगळं मला माहिती होतं मी म्हटलं की ठीक आहे आपण त्यांच्या घराण्याच्या आणि परंपरेत आपण आलेलो आहोत म्हणजे आपलं चालू आहे व्यवस्थित त्यामुळे माझ्या तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं की मला शिवजींच्याकडे शिकायला जायचंय किंवा काय कारण की मला माहिती होतं आणि
त्यावेळी असं होतं की ते खूप बिझी होते, ते कुणाला शिकवत नव्हते, ही वस्तुस्थिती, म्हणून त्यांनी मला त्यांच्याकडे पाठवलं. पण हे माझं चालू असताना हे शिवजी माझं ऐकत होते, आणि एक दिवस मी जेव्हा टिकूंकडे शिकायला गेलो मुंबईला, तेव्हा त्यांनी माझं मला शिकवणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की गुरुजीने एक तुम्हारे लिए मेसेज रखा, उन्होंने तुमको बुलाया है और वो अभी इसके बाद वो खुद तुम्हें सिखाए. कि हा दिस वॉज द टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. आणि हे सरप्राईज इतकं मोठं होतं की मी कधी कल्पनाच केली नव्हती. मग त्याच्यानंतर 81 पासून मी त्यांच्याकडे जायला लागलो, आणि त्यावेळेच म्हणजे तुम्ही म्हणता खरंच अवघड वाटतं का किंवा त्रासदायक होतो, हा प्रश्न शिकण्याच्या बाबतीत तर सांगितलं त्यांचं नॉलेज त्यांच्याकडून शिकून घ्यायचं हे तर अवघडायचं आहे. पण 80 साली आत्ता इतकी सुद्धा पुणे मुंबई ट्रॅव्हल करायची सुविधा इतकी सोपी नव्हती. 82 एशियाड सुरू झाल्या आणि त्यामुळे पुणे मुंबई प्रवास थोडासा हे झाला. आणि व्हायचं कसं की दरवेळी संतूर घेऊन जायला लागायचं, ही तोपर्यंत कशी होती की आपल्याला तर म्हणून या गोष्टींची कधीच कल्पना नाही. संतूर इथून घेऊन जायचं, लोकल मधनं घेऊन जायचं आणि गेलं की लगेच सुरू करायचं. पण तरी पण एवढं ते काही वाटायचं नाही, कारण की सर्वात मोठं असं होतं अट्रॅक्शन की गुरुजींना भेटायला मिळतंय आणि त्यांचं आपण त्यांच्याकडून शिकतो आहोत. त्यामुळे अवघड वाटणाऱ्या गोष्टींचा मग रियाज करून करून आपण शेवटी असं आहे की जोपर्यंत त्यांना ते पटत समाधान होत नाही तोपर्यंत पुढचं काहीच हे असंच होतं. त्यामुळे ह्या गोष्टी कष्टदायी होत्या पण आनंद होता. चांगलं सांगितलं तुम्ही मुकुंद, म्हणल्याप्रमाणे तुम्ही खूपच छान माहिती सांगितलीत. तर मला असं वाटतं की आजच्या दिवसाचा या कार्यक्रमाचा जो शेवट आहे तो आपण तुमची एक अतिशय सुंदर क्लिप आहे मर्मबंधातली ठेवही, ती क्लिप आपण आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना ऐकूयात आणि आजच्या दिवसापुरतं आपण इथं थांबूयात. अप्रतिम, मजा आली. तर सर्व रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती की आजच्या दिवसापुरतं, आजच्या भागापुरतं आपण इथे थांबत आहोत. उद्याच्या भागामध्ये धनंजय दैठणकर आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याबरोबरच्या गप्पा अशाच चालू राहतील. तेव्हा आपल्या या लाडक्या मित्ररंग कार्यक्रमाला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.